आता एक सकारात्मक बातमी आहे. चौकामध्ये सिग्नलचा हिरवा दिवा लागण्यासाठी काही सेकंदाचा वेळ बाकी असताना मागील बाजूस उभे असलेले काही वाहन चालक जोराजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतात. तसेच हिरवा दिवा लागला की लगेच पाठीमागून हॉर्नचा गोंगाट सुद्धा सुरू होतो. पण काही वाहन चालक या गर्दीतून पुढे जाण्यासाठी उगीचच हॉर्न वाजवताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांची मानसिकता बदलण्यासाठी पुणे पोलिसांनी नो हॉर्न डेचं औचित्य साधून एक कृतीशील पाऊल पुढे टाकलंय. चौकात सिग्नलचा हिरवा दिवा लागला की लगेचच पुढे जाण्याची घाई करणारे वाहन चालक हॉर्नची जणू आताशबाजी करतात. शाळा असेल, महाविद्यालय असतील, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचंही वाहन चालकांना भान नसतं. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजवला जात असल्याचं चित्र चौका चौकात पाहायला मिळतं. त्यामुळे नो हॉर्न डे दिवशी वाहन चालक किती संयम दाखवणार याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे. मात्र पोलिसांनी वाहन चालकांना नो हॉर्न डेच्या दिवशी हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेतली आहे आणि त्याअंतर्गत आज त्यांनी नो हॉर्न डे साजरा केलाय. सिग्नलचा हिरवा दिवा पाहिल्यानंतर हॉर्नची आताशबाजी करणाऱ्या आज वाहन चालकांना पोलिसांकडनं नो हॉर्नचा एक नो हॉर्न डे आज साजरा केला जातो. त्या बाबतीत एक जनजागृती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. नक्की संकल्पना काय आहे आता आपण पोलिसांकडनं जाणून घेणार आहोत. आता आपल्या सोबत सूरज पाटील सर आहेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक. सर, ही कन्सेप्ट काय आहे? पुणे शहर पोलीस वाहतूक शाखा व RTO यांनी संयुक्त विद्यमाने नो हॉर्न दिन, हॉर्न न वाजवता तुम्ही गाडी चालवू शकता हे दाखवायचं आहे. हॉर्न वाजवल्याने दुष्परिणाम होत आहेत. मानसिक ताण वाढतो आहे, बहिरेपणा येतो आहे लोकांना. तर या त्रासातून मुक्तता व्हावी, खरंच वाहन हॉर्न वाजवायची गरज आहे का हा विचार करायची वेळ आहे. आपल्याला इमर्जन्सीमध्ये हॉर्न वाजवायचा असतो. आता पुण्यासारख्या सिटीमध्ये प्रत्येकाला घाई आहे आणि त्या घाईमध्ये हॉर्न वाजवल्यावर आपण लवकर पोहोचू असं प्रत्येकाला वाटतं आहे, पण ती संकल्पना चुकीची आहे. ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे माननीय DCP मॅडम सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली. सर, आता तुम्ही हे जे पत्र घेतलेलं आहे तर या पत्रकामध्ये काय काय त्याचे दुष्परिणाम आणि फायदे असे दोन्ही लावलेले आहेत, तर काय आहेत हे फायदे? याचे दुष्परिणाम मानसिक तणाव, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण, कायमचा बहिरेपणा, वृद्ध बालक, रुग्णांमध्ये घबराट आहे, रिस्की ड्रायव्हिंग आहे ते. तसेच फायदे म्हणाल सुरक्षित ड्रायव्हिंग आहे, सुरक्षित प्रवास आहे, तणावमुक्त ड्रायव्हिंग आहे. खरंच गरज नाही या गोष्टीची, हे दाखवायचा प्रयत्न आहे. जनजागृतीच्या माध्यमातून आपण लोकांना ते समजवायचा प्रयत्न करतो या माध्यमातून. सर, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला वाहन चालकाकडनं, तुम्ही एवढे पत्रक वाटले आता? वाहन चालकाकडून अति उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. वाहन चालकांना सुद्धा ते समजून सांगितलं जातं आणि वाहन चालक सुद्धा समजून घेतात. चांगला प्रतिसाद आहे. एकूणच काय की नो हॉर्न डे आज साजरा केला जातोय. नो हॉर्न डेचा वाहन चालकांकडनं सुद्धा पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळतोय. आज मात्र आज सिग्नल हिरवा दिसला की पळणाऱ्या वाहन चालक जे आहेत तर त्यांच्यावर आज कारवाई होणार आहे. मात्र आज नो हॉर्न डेच्या निमित्ताने पोलिसांकडनं सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.